आज आपल्याबरोबर जे शेफ आहेत ना त्यांच्याबद्दल ऍक्च्युली त्यांच्याकडनंच भरपूर ऐकण्यासारखं आहे, कारण मी स्वतः त्यांचा शिष्य राहिलेलो आहे, मी त्यांच्याकडनं भरपूर शिकलेलो आहे. या आमच्या इंडस्ट्रीमधले एक मोठे सिनियर शेफ म्हणून ते आज ओळखले जातात, एका मोठ्या पदावरती ते आज पोचलेले आहेत. त्यांच्या वेळातनं वेळ काढून ते आज आपल्या किचनमध्ये जेव्हा ते म्हणाले की मी येईन आणि मला आवडेल तुमच्या शोमध्ये यायला, तेव्हा मला खरोखरच खूप आनंद झाला. प्लीज वेलकम शेफ सुधीर पै, कॉर्पोरेट शेफ ऑफ हिंदुस्तान लिव्हर. शेफ वेलकम टू अमी सारे खवैये. थँक यू व्हेरी मच. आज मला पुष्कळ आनंद होतोय की निलेशच्या या प्रोग्राम मध्ये येण्यासाठी, आणि हा प्रोग्राम मी माझी मिसेस स्पेशली दुपारी हा प्रोग्राम बघते, आणि मी म्हणालो की निलेशनी मला या प्रोग्रामसाठी बोलवलंय आणि मला पुष्कळ आनंद झाला. मी म्हटलं काय दोन सोप्या रेसिपी करून दाखवू. निलेश आणि माझी ओळख 10 वर्षापासूनची आहे आणि आम्ही एकंदर ऑर्किडमध्ये सुरुवातपासून काम केलेलं आहे, आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या डायरेक्शननी गेलो. आणि मी मला असं वाटतं कितीही वर्ष तुम्ही काम केलं असेल या इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो आणि प्रत्येक दिवस काहीतरी नवीन आम्हाला शिकायला मिळतं. सो शेफ, आज आपल्याला तुम्ही काय काय करून दाखवणार आहात? आज मी दोन डिशेस बनवणार आहे. एक फर्स्ट डिश आहे, सिम्पल आहे, ट्रॉपिकल सॅलड. ओके. आणि दुसरी त्यानंतर आपण रिझोटो बनवणार. सो शेफ, पहिलं सॅलड जे तुम्ही बनवताय ते कुठलं बनवताय आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स आपल्या प्रेक्षकांना आपण एकदा सांगून टाकूया. आज एक सिंपल सॅलेड आपण बनवणार आहोत, त्याचं नाव आहे ट्रॉपिकल सॅलेड. त्याकरता आपण इकडे 3 लेट्यूस घेतलेत. एक रोमेन लेट्यूस आहे आणि एक आइसबर्ग आहे आणि तो लालवाला लोलो रोजो आहे. करेक्ट. त्यानंतर आपण कलर्ड पेपर्स घेतलेत, रेड, येलो, ग्रीन, आणि आपली काकडी, काकडी क्युकंबर, बेबीकॉर्न हा बॉईल करून घेतलेला आहे, आणि संत्र आहे त्याचे आपण सेगमेंट काढणार आहे. आणि गार्निश करता आपल्याकडे थोडीशी गुसबेरी आहे, थोडे ऑरेंज सेगमेंट आपण गार्निशला वापरणार आहे, पार्सली आहे, चेरी टमॅटोस आहेत, आणि नंतर ड्रेसिंग साठी आपल्याला हा मेयोनीज, थोडा ऑरेंज ज्यूस, ब्लॅक पेपर आणि सॉल्ट. ओके. आणि क्रूटॉन्स वरती आपल्याला थोडस त्याच्यात क्रिस्पीनेस क्रिस्पीनेस क्रूटॉन्स. सो शेफ, काय सुरुवात करायची? पहिलं ड्रेसिंगनी सुरुवात करायची का? सुरुवातीला आपण थोडस हे व्हेजिटेबल्स कट करून घ्या. ओके. तर हे सगळं कॅप्सिकम वगैरे मी घेतो आणि त्याला डायमंड शेपने कापायला घेतो. चालेल. आम्ही पेपर्स कापून घेतोय डायमंड शेपने. शेफ, आता एक्झिक्युटिव्ह शेफ झाल्यानंतर आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या क्विझिन्स बद्दल तुम्ही रिसर्च करताय, तर मग मला ऍक्च्युली तुमच्या आवडीचं क्विझिन कुठलं आहे आणि तुम्हाला काय आवडतं खायला किंवा बनवायला? मला रोज जर फिश दिलं ना 1 किलो, तर 1 किलो फिश खाऊ शकतो. क्या बात आहे, 1 किलो फिश, वा. बेसिकली सी फूड इज माय फेवरेट. आणि तुम्ही त्याच्यात कुठलीही पद्धत बना, मालवणी पद्धत बनवा किंवा कॉन्टिनेंट बनवा, काही बनवा, म्हणजे फिश पाहिजे, फिश पाहिजे. ओके. याचा गलाक मी काय केलं, सीड्स काढून घेतले. ओके. आणि ह्याला मी या फॅन्सी कटरनी कापणार आहे, म्हणजे याला शेप चांगला येईल. असं म्हणतात की एक्झिक्युटिव्ह शेफ झाल्यानंतर कुकिंग ऍक्च्युली करायची गरज पडत नाही, पण एवढी प्रॅक्टिस झालेली असते आणि आता शेफचं अजून हात सुद्धा ना अगदी तसाच चालतोय, एकदा एखाद्या खालच्या कुकला सुद्धा लाजवेल असा फटाफट हात चालतोय अजून शेफचा. त्यामुळे हे या सगळ्या हे जे बघायला जे मिळतं ना ते खरोखरच मी आज लकी आहे. आज शेफ आपल्या बरोबर आहेत. कांदा घेतो मी, कांदा घेतो, कांदा जास्त घ्यायची गरज नाही, कांदा नुसत्या ह्याच्यासाठी थोडासा मोनोटोनी चेंज करण्यासाठी. ओके. कांदा घातला त्यामध्ये, ऑरेंज ऑरेंज बेबी कॉर्न थोडासा, बेबी कॉर्न, हा बेबी कॉर्न ऑलरेडी बॉइल करून घेतलेला आहे. बरोबर. त्याला पण असं लांबट कापणार आहे डायमंड शेप. ओके. आपण कुठल्याही चॉईसचे व्हेजिटेबल कलरफुल सॅलड बनवू शकतो, जसं तुम्ही ब्रोकोली वापरू शकता. करेक्ट. किंवा कुठले वेगळे वेगळे व्हेजिटेबल्स जे आहेत, आणि हे व्हेजिटेबल इज व्हेरी न्यूट्रिशियस. प्रत्येक तुमच्या मील मध्ये हा सॅलड असेल, एक सॅलड असला पाहिजे, जे कुठल्याही जेवणा बरोबर कच्चा पदार्थ पाहिजेच पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये नॉनव्हेजचा प्रकार आपण या सॅलड मध्ये चिकन वगैरे घालू शकतो ना? चिकन मध्ये टॉपअप करू शकतो तुम्ही, प्रॉन्स सॉते करून त्याच्यावर टॉपअप करू शकता. ओके. तुम्ही स्मोक चिकन किंवा ग्रिल्ड चिकन टॉपअप करू शकता. बेसिकली तो आवडीच्या हिशोबाने तुम्ही मिक्स करू शकता त्यामध्ये.
आता त्यापुढे आपल्याला आता हे लेट्यूसचे जे प्रकार आहेत ते आपल्याला ह्याच्यात वापरायचे. ते कसे आपण ऍक्च्युअली काय लेट्यूस असतो हे हाताने तोडले जातात. बरोबर. ते हाताने तोडल्याने काय त्याचे लाईफ जास्त असते. आपण ज्या बुफे मध्ये करतो त्याला एकदा नाईफ लागल्यावरती त्याची लाईफ कमी होते. आता त्यामध्ये ड्रेसिंग घालायचं. आता आपल्याला ड्रेसिंग बनवायचं आणि मी काय करतो ना ड्रेसिंग माझं हे बिलीफ नाही आहे जनरली ड्रेसिंग एकदा घातल्यावरती सॉस 5 मिनिटात कन्झ्युम झाला पाहिजे. ओके ओके. ड्रेसिंग नेहमी वरनं घालायचं म्हणजे इव्हन तुम्ही इंडिव्हिज्युअल जेव्हा गेस्ट समोर सॅलड प्रेझेंट करतो तेव्हा ड्रेसिंग वरनं गेस्ट खाताना तो फोर्कने मिक्स करून खाईल. करेक्ट. पण जर आपण तो ड्रेसिंग घातला तर त्याच्या मीठ वगैरे सगळं लाईफ त्याची कम्प्लीट विल्ट होऊन जातं. तर आता आपण ड्रेसिंग बनवायला घेऊया. त्याकरता आपण हा मेयोनीज घेणार आहे. वेजिटेरियन मेयोनीज. वेजिटेरियन मेयोनीज हा बघ किती थिक आहे. मस्त आहे. ग्लेज बघायचा कसा. ह्याची जी पर्पज आहे प्रत्येक वेगवेगळ्या पर्पज साठी म्हणजे सॅलड नाही तुम्ही डिप साठी वापरू शकता. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हा फ्रेंच फ्राईज खायचं तुम्ही गार्लिक डिप बनवू शकता किंवा नॉर्मल वेजिटेबल स्टिक्स बनवायचे. याच्यात मी ऑरेंज ज्यूस घेतोय थोडासा. ही जी आहे सॉस कन्सिस्टन्सी आहे. जेव्हा मी याच्या ज्यूस घालतो आणि याला व्हिस्क करेन ती ड्रेसिंग कन्सिस्टन्सी म्हणजे पोरेबल कन्सिस्टन्सी. आता सुरुवातीला ही जी ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी. बरोबर. थोडीशी काळी मिरी. हॅलो. थोडं सॉल्ट. सॉल्ट ऑलरेडी याच्यात आहे म्हणजे जास्त टाकत नाही. असं नाही घालत. ओके. आणि थोडं लिंबू. हो लिंबाचा रस पण घालायचा याच्यात. आपले सॅलड इन्ग्रेडियंट सगळे रेडी आहेत. एकदम फ्रेशली क्रिस्प इन्ग्रेडियंट. एक्झॅक्टली. ड्रेसिंग जाण्यासाठी वाट बघते. ओके. आपलं ड्रेसिंग रेडी आहे. आपले गार्निश इन्ग्रेडियंट सगळे रेडी. तर आता आपण ह्याला गार्निश करूया. आणि हा बॉल सुंदर बॉल मी घेतोय. वाव. थोडासा याला लाइनिंग देऊया लेटेस्टनी. कुठलं हे देऊ. लोलो रसो. लोलो रसोची थोडीशी लाइनिंग इकडे वरती द्या म्हणजे थोडासा बेस बनवतो मी. ओके. म्हणजे लाइनिंग व्यवस्थित बसेल. हा तो गोसबेरी आहे. बघा किती सुंदर शेप आहे आणि कापल्यावरती आतमध्ये त्याचे डिझाईन बघा. एलिमेंट काय आहे ना. हा फक्त मी असा ठेवणार आहे. सो शेफ पाई ड्रेसिंग रेडी आहे. ओके. आणि थोडासा ड्रेसिंग मी याच्यावरती पोर करणार आहे. नॉर्मली आला कार्ट म्हणजे पर पोर्शन आपण बनवला तर अजून सुंदर वाटेल. याच्यावरती थोडासा क्रुटॉन्स हा आपण बनवलेला आहे. बरोबर. हा पण डीप फ्राईड क्रुटॉन्स नाही आहे. याला आपण ओव्हन मध्ये फक्त थोडासा क्लॅरिफाईड बटर आणि पार्सली मध्ये बनवलं. टोस्ट केलेला आहे. टोस्ट केलेला आहे. हा वर्ण थोडासा क्रिस्पीनेस देण्यात आला. पार्सली टाकी. पार्सली. थोडासा ऑरेंज सेगमेंट आपण ठेवूया. कुठलाही मेन इन्ग्रेडियंट जेव्हा आपण डिश मध्ये वापरतो त्याला परत आपल्याला वरती दाखवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला इंडिकेशन पडतो की हा याचा मेन फ्लेवर डायरेक्शन आहे. करेक्ट. मग याच्यावरती दोन तीन ऑरेंज सेगमेंट आपण टाकू शकतो. वाव. वंडरफुल. काय दिसत. हा आपला ट्रॉपिकल सॅलड तयार झालेला आहे. वंडरफुल शेफ. एक्सलंट. बॉन अपेटिट. तुम्हाला जर का हे सॅलड आज घरी बनवायचं असेल तर ते जरूर बनवा. पण मला माहिती आहे की तुमचे घरचे फक्त ते अर्धा तास बघत राहतील आणि जेवणाची वेळ अशीच टळून जाईल. पण डोंट वरी, तुमचा त्यामध्येच विजय आहे आणि तुम्ही हा सॅलड आज नक्की बनवा. त्यासाठी आता जो रिकॅप दाखवतील तो नीट बघा. ट्रॉपिकल सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य आईसबर्ग लेट्यूस, लोलोरोसो लेट्यूस आणि रोमिन लेट्यूस, सॅलड लिव्स, रंगीत भोपळी मिरची, काकडी, बेबीकॉर्न, संत्र, गूसबेरीज, कोथिंबीर, बेबी टोमॅटोज, मेयोनीज, ऑरेंज ज्यूस, संत्र्याचा रस, कांदा, लिंबाचा रस, मीठ आणि ब्रेड क्रुटॉन्स. कृती: प्रथम भोपळी मिरच्यांचे चौकोनी तुकडे कापून घ्यावेत. काकडीच्या मधला गर काढून तुकडे करून घ्यावेत. कांदा कापून घ्यावा. बेबीकॉर्नचे तुकडे करावेत. संत्र्यांच्या फोडीचे तुकडे करावेत. लेट्यूस आणि सॅलड लिव्हचे तुकडे करून घ्यावेत. एका बाउल मध्ये व्हेज मेयोनीज घेऊन त्यामध्ये संत्र्याचा रस, मिरपूड, लिंबाचा रस आणि मीठ घालून ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. तयार सॅलड बाउल मध्ये घेऊन त्यावर सॅलड लिव्ह, बेबीकॉर्न, संत्र, ड्रेसिंग, ब्रेड क्रुटॉन्स आणि पार्सली घालून ते सर्व्ह करावं.